भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी रविवारी सकाळी विरारपूर्व येथे भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. माझ्यावर केलेला 3 वेळा प्राणघातक हल्ला हा याच सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला. वसे विरार महानगरपालिकेत भ्रष्टाचार चालू आहे, त्याचाही पुरखोल अभियान सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजन नाईक, वसई विधानसभा प्रमुख शेखर धुरी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रज्ञा पाटील, विरार शहर मंडळ नारायण मांडोळकर, युवा मोर्चा अध्यक्ष अभय कक्कड, भाजपा संघटक महामंत्री महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला भ्रष्टाचार मुक्त करणार म्हणून शपथ घेतली होती. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेत महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त करण्याची शपथ घेतल्याचे सांगत त्यांनी टीकेची झोड उठवली. विरार पूर्व आरजे नाका ठक्कूबाई हॉल येथे सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांशी किरीट सोमय्या यांनी संवाद साधला. तत्पूर्वी विरार शहरात कडक उन्हात त्यांनी रोड शोही केला. दहिसरमधील अजमेरा बिल्डरच्या जमिनीचा व्यवहाराची त्यांनी पोलखोल केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसाचे पठण करणं हा राजद्रोह आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र हा राजद्रोह ठाकरे सरकारबाबत होऊ शकतो. महाराष्ट्रातील सरकार हे अलिबाबा आणि 40 चोरांची सरकार असल्याचे त्यांनी सांगितलं. 40 पैकी अर्धे पोलीस स्टेशन, काही वकिलांकडे, काही इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, काही ईडी कार्यालयात, काही सर्वोच्च न्यायालयात, तर काही हॉस्पिटलमध्ये धक्के खात आहेत. अनिल देशमुख व नवाब मलिकांवरही त्यांनी जोरदार टीका केली. जो घोटाळे करणार त्याला सोडणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. मग ते घोटाळेबाज ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ असो की ठाकरेंच्या परिवाराचे सदस्य असो, त्यांचा नंबर लागणार. रश्मी ठाकरे यांची 19 बंगले कुठे गेली याची उत्तर आम्हाला हवं आहे. तर उद्धव ठाकरे यांची मेवणी श्रीधर पाटणकर यांचेही 13 फ्लॅट जप्त केले गेले. ती जप्ती आम्ही करून दाखवली, तुम्ही पण तुमची बेनामी संपत्ती किती आहे ते दाखवा, असे आव्हान त्यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा व्यावसायिक भागीदार नंदकुमार चतुर्वेदी यांच्या कंपनीत मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून 4 कोटींचा व्यवहार झाला, त्याचा हिशोब घ्या. मनसुख हिरेन हा निर्दोष होता, त्याच्या हत्येत इन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. सोमवारी सकाळी 11 वाजता पत्नी प्रोफेसर मेधा सोमय्या, मुलगा नील सोमय्या यांच्यासह आपण मुलुंड पोलीस ठाण्यात शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असून जर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबाबा 40 चोरची सरकार, 40 पैकी अर्धे कोणी पोलीस स्टेशनचा तर कोणी वकिलांचा कार्यालयात, कोणी CBI, कोणी इन्कम टॅक्स, कोणी ED, कोणी उच्च न्यायालयात, कोणी सर्वोच्च न्यायालयात, तर कोणी हॉस्पिटलमध्ये धक्के खात आहे. अर्धे मंत्रिमंडळ अनिल देशमुख तर गेला जेलमध्ये, अनिल देशमुख तर गेला जेलमध्ये. नवाब खूप बोलत होता, त्याचाही नंबर लागला. रामबळभाई राम, रामबळभाई राम. बाकी 18 वर चौकशी आणि कारवाई सुरू आहे. जो घोटाळा करणार त्याला तोडणार नाही. मग तो घोटाळेबाज उद्धव ठाकरेंचे मंत्रिमंडळाचे मेंबर असो कि उद्धव ठाकरेंचे परिवाराचे सदस्य असो, नंबर तो लगेगा. ठाकरे सरकार के मंत्रियों के तो नंबर लग चुका है, अब ठाकरे परिवार की बारी है. रश्मी उद्धव ठाकरे से 19 बंगले कुठे गेले हे तर आम्हाला सांगावंच लागणार. सांगायचं की नाही? अनधिकृत बंगले होते का? CRZ मध्ये बांधले होते? बेनामी बंगले होते? बंगलो तर होते, आपणच लिहिले आहेत हे माझे 19 बंगले आहेत, माझा नावावर करा, हे तर उद्धव ठाकरेंनीच लिहिलं होत. 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत घरपट्टी कोणी भरली?
रश्मी ठाकरे ने भरली की नाही, मग घर बत्ती भरतात, वीज बत्ती वीज कर भरतात, आरोग्य कर भरतात, आणि मग जो किरीट सोमयानी तुमची बेनामी संपत्ती उघड केली तर बायकोचे पाय पण धरतात। अरे बाबा मला वाटतो जर एकोणीस बंगलो वाटवायला गेलो तर मुख्यमंत्री पदाची खुर्ती जाणार। अरे एवढा मोठा विश्वासघात करून मुख्यमंत्री पद मिळवलं आहे, 3:45 रात्री 19 बंगलो गायब। बंगले का हिसाब तो देना पड़ेगा, साले का हिसाब तो हमने ले ही लिया है। साला म्हणजे मराठीत नाही, हिंदी में साला याने मराठीत मेवणा, समजलं ना? मी काही शिवी देत देत नाही, तो उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता भोंगा आहे ना, ते शिवी देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेला आहे। आपले संस्कार आहे, आपण महाराष्ट्राची अस्मिता जपतो। उद्धव ठाकरे यांचे मेवणे पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकरचे 13 फ्लॅट जप्त झाले की नाही, लाज वाटत नाही त्या पोलीस कमिशनरला। काल मी मंटू हिरणच्या घरी गेलो होतो, त्याची बायको, मंटूचा भाऊ, त्याची 2 मुलं डोळे भरलेले होते, म्हणतात अब हम चैन की नींद सोएंगे। उद्धव ठाकरे सरकारने त्या मनसुखला हत्यारा म्हटलं होतं, खंडणीखोर, एक्सटोर्शनिस्ट। मी ज्यावेळी सुरुवातीत जायतो त्याची पत्नी सांगायची मेरे बेटे को जीवन भर हत्यारे के संतान ऐसा धब्बा लग जाएगा, मेरा पति ऐसा नहीं था। अमित शाह सांगितलं एनआयए चौकशी करणार, एनआयएनी चार्जशीट दाखल केली की मनसुख हिरण निर्दोष होता, त्याला मारण्याची सुपारी प्रदीप शर्मा सचिन वाजेनी दिली होती, पण आम्ही तिथे थांबणार नाही। मी पुढच्या आठवड्यात एनआयए ला भेटणार आहे, अगर जितने हत्या की उसको 45 लाख प्रदीप शर्मा ने दिए, प्रदीप शर्मा को सचिन वादे ने कहा, तो सचिन वादे आणि प्रदीप शर्मा दोन्ही उद्धव ठाकरे ने नियुक्त केलेले पोलीस अधिकारी, उन दोनों को किसने कहा था इसकी भी जांच करनी पड़ेगी। वसुली आणि सुपारी हे ठाकरे सरकारचे 2 विशेषता आहे। काय करून दाखवलं तर संबंध महाराष्ट्राच्या जनतेला सुपारी आणि वसुली काय हे आम्ही दाखवण्याचं काम करून दाखवलं, असं हे माफिया सरकार सांगते। एका बाजूला ह्या लोकांवर अत्याचार करायचे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला धमक्या द्यायचा प्रयत्न करायचा। सबका हिसाब दिया जाएगा, सबसे हिसाब लिया जाएगा। कल सुबह 11 बजे उद्या सकाळी 11 वाजता किरीट सोमय्या त्यांची पत्नी प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या आणि नील सोमय्या तिघही मुलुंडपूर्व पोलीस स्टेशन मध्ये जाऊन उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता म्हणजे उद्धव ठाकरेचा भोंगा जो प्रोफेसर डॉक्टर मेहता सोमय्या चारित्र हनन बदनाम करण्याचा कारस्थान सुरू केलं त्याच्या विरोधात उद्या जाऊन आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार। आणि 7 दिवसात जर कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका आपण दाखल करणार। अरे तुमचा सारखा माफियांना आम्ही भीत नाही, नरेंद्र मोदीजींनी भ्रष्टाचार मुक्त भारत केलाय, चला आपण सगळे निर्धार करूया, घोटाळा मुक्त महाराष्ट्र आम्ही करून दाखवणार। जय हिंद जय महाराष्ट्र।
कार्यकर्ता संवाद या कार्यक्रमाचे प्रमुख आणि संपूर्ण देश महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष त्यांच्या वक्तव्याकडे लागलं जातं नेहमी। भ्रष्टाचाराचे कर्दन काळ असे आपल्या सर्वांचे आवडते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर किरीटी सोमय्या मंचावर बसलेले या मंडळाचे अध्यक्ष नारायणजी मांद्रेकर, शेखर अण्णा धुरी, आमचे हरेंद्र पाटील, सौ प्रज्ञा पाटील, अजित अस्ताना, संजीव गेंदे व सर्व सन्माननीय पदाधिकारी समोर बसलेले ज्येष्ठ आमचे जे पी सिंग साहेब आहेत आणि सर्व पदाधिकारी आहेत, सावंत आहेत, सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत, कार्यकर्ता नागरिक बंधू भगिनींनो, आपण किरीटजींना रोजच टीव्हीवरती पाहता व प्रत्यक्ष पाहण्याचा वसईत दोन वेळ अनुभवला आणि तिसऱ्या वेळेला ते आपल्या वसईत आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी आज आलेले आहेत। त्यांनी केलेलं काम या सरकारला कशा प्रकारे भ्रष्टाचार या महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा जो विडा उचललेला आहे त्याला पाठबळ मिळण्यासाठी मी त्यांना विनंती केली की आमची वसई विरार मधली जनता, नागरिक, कार्यकर्ते सर्व आपल्याला ऐकणारा, आपल्याला भेटायला इच्छुक आहेत। त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज ते आले, त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो। किरीटजी, आपण महाराष्ट्रासाठी अनेक घोटाळे बाहेर काढले, या सरकारला जेरीस आणलं, पण त्याचबरोबर आमच्या वसई विरार मध्येही महापालिकेत गेल्या 2.5 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे। 8 दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र या महापालिकेवरती 22 तारखेला एक प्रचंड असा जवळजवळ 5,000 लोकांचा पाण्यासाठी मोर्चा काढलेला। म्हणजे महापालिकेत गेल्या 30 वर्षापासून या नगरपालिकेची आणि महानगरपालिकेची स्थापना 10 वर्ष आली, 10-12 वर्ष झाली, तरी आज केंद्र सरकारने करोडो रुपये देऊन, महाराष्ट्र सरकारने करोडो रुपये देऊन आजही वसईमध्ये 400-500 टँकर चालतात आणि लोकांना पाण्यासाठी मोर्चे काढावे लागतात। 230 MLD पाणी 20-25 लाख लोकांना पुरत नाही, पाणी कुठे मुरते ते दुर्दैवाने माहीत नाही। एसटीपीचा प्लान केंद्र सरकारने दिलेल्या पैशातून एसटीपीचा प्लान झालेला आहे, पण तो प्लान जो ज्याप्रमाणे चालू पाहिजे होता दुर्दैवाने त्याप्रमाणे तो ज्या प्रकारे चालत नाही। तसंच परिवहन सेवेसाठी केंद्र सरकारने पैसे दिले होते, पण त्या पैशाचं काय झालं, त्या बसेस आणलेल्या बसेस कुठे सडल्या, कुठे गेल्या, त्याचाही काही पत्ता नाही। JNRU डंपर आणले होते, पण डंपर सडून गेले सगळे, कुठे गेले काय पत्ता नाही। 873 आरक्षित जागा आहे त्या वसई विरार महापालिकेमध्ये। खरं म्हणजे महापालिकेचं दायित्व आहे की जन्माला आलेल्यापासून मरणापर्यंत लोकांची सेवा करायची, लोकांची सुविधा करायची, लोकांना सेवा सुविधा द्यायची, महापालिकेचं दायित्व आहे। पण दुर्दैवाने गेल्या 10-12 वर्षामध्ये महापालिकेने, त्यापूर्वी नगरपालिकेने दायित्व पूर्ण केलं नाही। ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे विकास बिलकुल झाला नाही। 50% पेक्षा जास्त आरक्षण या आरक्षणावरती अनधिकृतपणे बांधकाम झालेली आहे। दुर्दैवाने त्यांच्यावरती प्रशासनाने आणि इथल्या सत्तारे ज्या कारवाई करायला पाहिजे त्या नाही। आज या विरार वसई विरार ईस्टमधून वेस्टमध्ये किंवा नासोपारा ईस्टमधून वेस्टमध्ये जायला काही वेळा 1-1.5 तास लागतो। प्रश्न फ्लायओव्हरचा असेल, प्रश्न ट्रॅफिकचा असेल, प्रश्न गर्दीचा असेल, प्रश्न रस्त्याचा असेल, अनेक प्रश्न आहेत। आपण महाराष्ट्राचे प्रश्न सोडवता, महाराष्ट्राचा भ्रष्टाचार उजागर करता आम्हाला आपला अभिमान आहे। आम्ही नेहमी आपलं जे चॅनलवरती आपलं संभाषण असतं, आपली पत्रकार परिषद आम्ही लाईक करतो, शेअर करतो, आम्हाला त्याबद्दल आपला मनापासून अभिमान आहे। आपण आमचा वसई विरार हा जिल्हा, वसई विरार हा शासकीय तालुका, वसई विरार जिल्हा नेहमी सदैव आपल्या पाठीशी राहील असं आम्ही या निमित्ताने सांगतो। आणि वसई विरारमध्येही आपण थोडं लक्ष द्यावं, या महापालिकेचा कारभार कशा प्रकारे सुधारवेल असं या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन। आणि आपल्या सर्वांना मला माहिती आहे, आपल्या सर्वांना किरीटजींचं ऐकायचं आहे, त्यामुळे मी अधिक वेळ न घेता आदरणीय किरीटजींना ही सभा किरीटजींना विनंती करतो की ते आपलं